नमस्कार मित्रांनो, माझे नाव विद्या तुलसीदास घाटाळ, राहणार विक्रमगड, जिल्हा पालघर. मी तुमच्यासोबत एक छोटंसं नाटक सादर करीत आहे. तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. थोडासा रागीट, थोडासा स्मार्ट आणि खूपच प्रेमळ असं आहे माझ्या लाईफमध्ये खूपच सुंदर. ओळखा बघू कोण असेल तो. तो म्हणजे माझा नवरा. त्यांना सांगितलं, अहो उद्या आपली अॅनिव्हर्सरी आहे ना, फर्स्ट अॅनिव्हर्सरी आठवते का? मला काहीतरी गिफ्ट पाहिजे. अगं हो बाई, तुला जे आवडेल ते घे. उद्या आपण जाऊया शॉपिंगला. मग काय झालं, मी आणि हे गेलो कपड्यांच्या दुकानात. बोली, अहो ऐका ना, मला 30 साडी पाहिजे. बोल किती पाहिजे तुला? 2000, 3000, 5000 किती पाहिजे? सेफ्टी त्याने पॅकेट हातामध्ये दिलं. हे घे आणि तुला जे घ्यायचं ते घे, बस खुश. बोली हां चालेल. मग काय, मी साडी तर आणली. त्यानंतर मी बोली, अहो ऐकता का, तो शर्ट बघा ना किती छान, मला खूप आवडला, मी घेऊ का तुमच्यासाठी? तेव्हा ते म्हणले, अगं वेडी आहेस का? किती कपडे आहेत माझ्याकडे, कपाटात ठेवायला जागा नाही आहे एवढे कपडे आहेत माझ्याकडे. जाऊ दे, मी कधीतरी नंतर घे. याच्यातून मला हे सांगायचं आहे की माझ्यासाठी काही घ्यायचं असल्यावर माझी प्रत्येक इच्छा मात्र पूर्ण करतात, पण स्वतःसाठी काही घ्यायचं असल्यावर 100 वेळा विचार करतात. असं आहे माझं. एकदा काय झालं, खूप दिवसापासून आमचं भांडण झालेलं होतं. मी ठरवलंच आज आल्यानंतर त्यांच्याशी भांडण करायचंच. ते आले, मी बोलली, पाणी देऊ का? ते बोलले, नको. मी असंच काहीतरी गोष्ट काढली आणि त्याच्यावर त्यांच्याशी भांडण केलं. मला वाटलं त्यांना राग नाही येणार. ते झाले सिरियस, खूप रागात आले. मला वाटलं आज तर मारतात की काय, पण मी शांत नाही बसली. मी तसंच भांडण करत राहिली त्यांच्याशी. त्यांना खूप राग आला. रागारागात मला शिव्यास द्यायला लागले. बोलले, कशी कशी भेटली तू मला, कशी काय तू माझ्या नशिबात आली, असं झालं तसं झालं, खूप भांडण चालू झालं. मग काय, नाटक करता करता सिरियसलीच भांडण झालं आमचं. मी लागली रडायला. रडत असताना 5-10 मिनिटं रडली. तोपर्यंत ते गप्प बसले, काही इफेक्ट झाला नाही त्यांच्या. नंतरला खूपच जोरात रडायला लागले. मग काय झालं, समोर आले, जवळ घेतलं, बोले, सॉरी ना, सॉरी, कान पकडू का, उपाशी काढू का, सॉरी, माफ कर मला, यानंतर भांडण नाही करणार. मी रडत असताना असरू पुसत पुसत बोले, सॉरी, परत भांडण नाही कर. मी बोले, ठीक आहे. याच्यातून मला हे सांगायचंय, मी ना मुद्दा म्हणून त्यांच्याशी भांडते, मग त्यांना राग येतो. राग आल्यावर शिव्या तर देतात, पण त्यानंतर मला जवळही तर तेच घेतात. मी ना दररोज मेडिकलमध्ये उभी राहून राहून थकते. मग मला ना घरी आल्यावरती स्वयंपाक करायला मूडच नसतो. मग मी माझं काहीतरी नाटक करते की ओ मग काय बनवू आज जेवायला, मला ना अजिबात भूक नाही आहे. त्यांना बरोबर कळत की आज बाईचा मूड दिसत नाही जेवण बनवण्याचा. मग ते बोलतात, अगं जाऊ दे ना, मला पण भूक नाही आहे, चल आपली 2 मिनिटात मॅगी बनव. मग मी काय करते, मॅगी बनवते खाऊन आणि मस्त जात. असं आहे माझा. लोकांच्या समोर काय, स्पेशली आमच्या घरी खूप शिवा देतात मला. ही ना खूप बेकार आहे,
मला जेवायला बनवून देत नाही, नुसतं नाटकं करते. हे झालं ते झालं, हॉटेल्स आणून द्या जेवायला. मग काय, लोकांच्या समोर नुसतं मला शिव्या देत. पण जेव्हा मी दोघी असतो तेव्हा मला माझी प्रत्येक इच्छा तेच तर पूर्ण करतात. लग्न झाल्यानंतर सगळ्यांची लाईफ आधीच्या लाईफपेक्षा खूप वेगळी असते. आधी वाटायचं लग्न झालं तर काही नाही, मस्त आरामात राहायचं, नवरा कमावेल आपण आणि आपण मज्जा करायची. पण हे सगळं चुकीचं आहे हा, हे सगळं खरं नाही आहे. लग्नानंतर तर लाईफ खूपच डेंजरस होऊन जाते. नवरा बिचारा काम करतो आणि आपण आल्यानंतर त्यांच्याशी भांडण करायचं, दिवसभर कंटाळला असतो. पण त्याचं आपल्याला भान असतं का? नाही, अजिबात भान नसतं. आईबाबांच्या नंतर जर कोणी असेल ज्याला आपण खूप जीव लावतो, जीवापार प्रेम करतो, सुख दुःख त्याच्यासोबत वाटतो, तो असतो म्हणजे आपला नवरा. आईबाबांमधून आणि नवऱ्यामधून आपण कुणाला एकाला सिलेक्ट करू शकत नाही. खरं आहे ना? असाच आहे माझा नवरा, खूप जीव लावणारा, माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा. कामात असूनही थोडासा वेळ काढून मला एक फोन करणारा. काय गं, जेवलीस का नाही? स्वतः मात्र जेवलेला नसला तरी चालेल, पण मला एक फोन करणार. असाच आहे माझा नवरा. माझे छोटेसे नाटक आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. ही माझी रिअल स्टोरी आहे. मी आमचं दोघांचं जे नाटक कसं आहे ते मी तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न केला. काही चुकी झाली असल्यास माफ करा. लाईक करायला मात्र विसरू नका.